15 वर्षाच्या चिंटूला माझा चांगलाच लळा लागला होता. चिंटू मला त्याच्या खोलीत त्याच्याजवळ झोपवू लागला. एकदा रात्री चिंटू मला म्हणाला की मावशी, तू मला आवडू लागली आहेस. त्याचं बोलणं ऐकून तर मी शॉक झाले होते, पण तेव्हाच त्याने माझ्या चेहऱ्यावर एक स्प्रे मारला. त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा सकाळचे 4 वाजले होते, आणि तेव्हाही चिंटूने न थांबता मला. मी पूर्ण वर्षानंतर दीदीच्या घरी गेले होते. मागच्या 2 वर्षापासून दीदीची व माझी भेट झाली नव्हती. तीही तिच्या नोकरीत व संसारात व्यस्त होती. ती दिवाळीलाही माहेरी येऊ शकली नव्हती. 1 वर्षापूर्वी माझा डिवोर्स झाला होता, पण 1 वर्ष उलटलं तरी मी माझ्या त्या दुःखातून बाहेर पडू शकले नव्हते. आई दीदीकडे फोन करून सतत माझी काळजी करत असायची. शेवटी 1 दिवसाची सुट्टी घेऊन दीदी मला भेटायला माहेरी आली. परतताना ती मलाही तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन गेली. दीदीच्या घरी येताच तिच्या मुलाला पाहून तर मी त्याला बघतच राहिले. चिंटू आता 15 वर्षांचा झाला होता. त्याची उंची चांगलीच वाढली होती. सध्या त्याला उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. मला बघताच चिंटू त्याच्या आईला म्हणाला की आई, आता तू व बाबांनी माझ्यासाठी सुट्टे घेतले नाही तरी चालले. आता माझ्या सुट्ट्या मी मावशीसोबतच घालवणार. मला बिलगतच चिंटू म्हणाला, मावशी बरं झालं तू इथे निघून आलीस. तुला बघून मला फार आनंद झालाय. आजपासून तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहायचंस. मी ते चिंटूचं माझ्यावरचं प्रेम समजले होते. त्यावेळी तर मी त्याला आल्लड बुद्धीचा समजले, पण चिंटू त्याच्या वयापेक्षाही विचारांनी एवढा पुढे गेला होता ते मला ठाऊक नव्हतं. साधारणतः मुलांना आईच्या माहेरच्यांची जास्त गोडी असते. चिंटूला लहानपणापर्यंत आजीबाबांची फार ओढ होती, पण जसा तो शाळेत जाऊ लागला तसं मामाच्या गावाला येणं तो विसरलाच होता. तो आमच्याशी फोनवर बोलायलाही नाटकी करू लागला होता. मागच्या काही वर्षापासून चिंटू व माझं एवढं संभाषणही झालं नव्हतं. तो त्याच्या आजीच्या घरी यायला फार टाळाटाळ करायचा. तिथे त्याच्यासोबत खेळायला कोणी मुलं नाही हाच बहाना तो नेहमी देत असायचा. असो, आता एवढ्या वर्षानंतर मला भेटून चिंटूचं माझ्याप्रती चांगलंच प्रेम मला दिसून येत होतं. मी दीदीच्या घरी किती दिवस राहणार हे तर माझं मलाही माहीत नव्हतं. माझं तिच्या घरी जास्त दिवस मन लागलं नाही तर मी माझ्या घरी निघून जाणार हे तर मी ठरवलं होतं, पण चिंटू मला त्याच्यात एवढं गुंतवून घेणार होता ते मला ठाऊक नव्हतं. माझ्या दीदीचं 2 मजली घर होतं. ती खालच्या मजल्यावर राहत होती. खालच्या मजल्यावर तिचं 5 खोलींचं घर होतं व दुसऱ्या मजल्यावरील रूम तिने भाड्याने दिली होती. मी ज्या दिवशी दीदीच्या घरी आले त्या दिवशी तर तिची सुट्टी होती. रात्री तिने तिच्या हाताने स्वयंपाक बनवला होता, परंतु दुसऱ्या दिवशीपासून तिचं आहे ते रुटीन सुरू झालं. सकाळी त्यांच्या नवरा बायकोचा टिफिन बनवून दीदी जिजू ऑफिसला निघाले होते. दीदी ऑफिसला निघू लागली तेव्हा मी झोपेतून उठले होते. चिंटू तर अजून झोपलेला होता. मला बाहेर बघताच दीदी म्हणाली, मी तुमचा नाश्ता काही बनवला नाही, कारण चिंटूला गरमागरम नाश्ता खायला आवडतो. तुझी उठण्याची वेळ मला माहीत नव्हती, म्हणून नाश्तागार होण्यापेक्षा मी बनवलाच नाही. किचनमध्ये कुठे काय ठेवलं हे तर मी तुला कालच सांगितलं. तुला काय खायचंय ते गरमागरम बनवून घेशील, नाहीतर बाहेरून पार्सल मागवून घे. आणि चिंटूला उठवत बसू नकोस, त्याला सध्या सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये त्याला किती झोपा काढायच्या, काय खेळायचंय ते सगळं त्याला करू देत, पण त्याच्यावर लक्षही असू दे. घरातील वस्तूंची तोडफोड होणार नाही याची काळजी घे. एकदा का तो मस्ती करायला लागला की तो अगदी वेड्यासारखी मस्ती करतो. कुठे त्याचा हात लागतोय, पाय लागतोय यावर त्याचं लक्षच नसतं. तेव्हा मी दीदीला म्हणाले, दीदी तू बिंदास ऑफिसला जा, मी चिंटूची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा मला बाई म्हणत ते दोघे नवरा बायको ऑफिसला निघाले. त्यानंतर मीही माझं आवरायला घेतलं. मी आंघोळीला गेले तेव्हाही चिंटू झोपलाच होता. तो एवढ्या गाढ झोपेत होता की त्याला त्या गाढ झोपेत पाहून मी समजले होते की हा तर लवकर उठणार नाही. पण जसे मी बाथरूममधून बाहेर आले तसा मला चिंटू झोपेतून उठलेला दिसला. तो तेव्हा डोळे चोळत बेडवर बसून होता. चिंटूला समोर बघताच मी लगेचच बाथरूममध्ये शिरले, कारण मी फक्त रुमाल गुंडाळून बाहेर आले होते. माझा ड्रेस बाहेरच्या बेडवर होता. आत जाताच मी चिंटूला आवाज देत त्याच्याकडून माझे कपडे मागितले. मला कपडे देताना चिंटूची वेगळीच मस्ती सुरू झाली. त्याने कपडे देण्यासाठी मला आवाज दिला तसा मी बाथरूमचा दरवाजा उघडला. जसा मी बाथरूमचा दरवाजा उघडला तसा तो कपडे देताना मला चिडवू लागला. 2-3 वेळा तर मी त्याची ती मस्करी हसण्यावर घेतली, परंतु तिसऱ्यांदा मी त्याच्यावर जोरात ओरडले. तेव्हा त्याने मुकाट्याने माझे कपडे माझ्या हातात दिले. मला वाटलं चिंटू मला घाबरला असेल, पण जाताना तो मला पिंक पॅन्थर बोलून गेला. चिंटू तसं का बोलला होता मला चांगलंच समजलं होतं. तो जरा जास्त जागाऊ झाला होता हे तर मी समजले होते. तेव्हा मी चेंज करून बाथरूममधून बाहेर आले. तेव्हा चिंटू मला खोलीत दिसला नव्हता. मग माझं आवरून मी बाहेर गेले तर चिंटू मला बाहेर हॉलमध्ये टीव्हीचा रिमोट घेऊन बसलेला दिसला. त्याच्या जवळ जात मी त्याचा कान पकडला व त्याला म्हणाले, मगाशी तू मला काय बोलून पळालास? अगाऊपणा जरा कमी कर, कोणाशी कुठे काय बोलायचं याचं भान ठेव. त्यावर चिंटू म्हणाला, मावशी मी तुझ्यासमोर खोड्या करणार नाही तर कोणासमोर करेल?
एकतर तू आल्यापासून मला खूप आनंद झालाय. तुला मी माझी आपली समजतो, पण मी तुझ्यासोबत थोडी मस्ती काय करायला गेलो, तू तर माझा कान पकडून मला रागवू लागलीस. तुलाही माझा हसरा चेहरा बघवला जात नाही वाटतं. तेव्हा अगदी केविरवाना चेहरा करूनच चिंटू माझ्याशी बोलत होता. त्याचा उतरलेला चेहरा पाहून मला त्याची दया आली व मी त्याचा कान सोडला. मी म्हणाले, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक समजून मी तुला माफ करते, अशी वेड्यासारखी मस्करी करत जाऊ नकोस. बरं मला सांग, तुला नाश्त्याला काय खायचंय? तेव्हा तो म्हणाला, मला चोकोस खायचेत. त्याचा नाश्ता बनवण्यात मला जास्त श्रम लागणार नव्हतं. तेव्हा अगदी 2 मिनिटात दुधात चोकोस मिक्स करून मी ते चिंटू पुढे ठेवले. मला तर माझ्यासाठी नाश्ता बनवायला कंटाळा येत होता. मग मी म्हटले की आता मी दुपारीच जेवण करते. त्यावेळी नाश्ता न करताच मी चिंटू शेजारी बसले होते. तेव्हा चिंटू मला त्याच्या हाताने भरवू लागला. तो म्हणाला, मावशी तूही माझ्यासोबत माझा नाश्ता शेअर करून खा, तू अशी उपाशी राहू नकोस. चिंटू जेवढा खोडकर होता तेवढाच तो मायाळूही होता. दिवसभर तर तो माझ्या मागेपुढेच होता. असंच दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे झाल्यावर मी माझ्या खोलीत बसले होते. तेव्हा चिंटूने खोलीत येऊन माझ्या हातून माझा मोबाईल घेतला. त्याने माझा मोबाईल घेतला तसे मी त्याच्या मागे धावत गेले आणि त्याच्याकडून माझा मोबाईल परत घेतला. मी त्याला म्हणाले, तुला बाकी काय मस्ती करायची ती कर, पण मोबाईल तुला अजिबात मिळणार नाही. तेव्हा मी त्याला रागावले तर तो रागातच घरातून बाहेर निघून गेला. मला वाटलं तो बाहेर ओट्यावर खेळत असावा, म्हणून मी त्याच्या मागे गेले नव्हते. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं झाले तरीही चिंटू घरात आला नव्हता. त्याला बघण्यासाठी मी घराच्या बाहेर गेले तर मला तो बाहेर ओट्यावरही दिसला नाही. मला वाटलं कदाचित तो टेरेसवर असावा. मग मी त्याला बघायला टेरेसवर जाऊ लागले तर दुसऱ्या मजल्यावरच मला तो भाडेकरीच्या खोलीत दिसला. चिंटू ज्या भाडेकरीसोबत बसला होता तो चिंटूपेक्षा वयाने बराच मोठा होता. चिंटूला तिथे बसलेलं पाहून मी त्याला रागावले व घरी घेऊन गेले. 1-2 वेळा माझा ओरडा खाल्ल्यानंतर चिंटू घरातच खेळू लागला होता. तो मलाही एका जागी बसू देत नव्हता. कधी पळापळी तर कधी लपाछपी तो मला खेळायला सांगायचा. असंच एकदा मी व चिंटू आंधळी कोशिंबीर खेळत होतो. तेव्हा माझ्या डोळ्यावर पट्टी होती. मी चिंटूला शोधत होते त्या दरम्यान एकदम मागून येऊन चिंटूने मला जोराने पकडलं. तो मला तेव्हा सोडता सोडत नव्हता. हळूहळू मला त्याचा स्पर्श चुकीचा जाणवू लागला. तसं मी चिंटूला बोलू लागले की मला सोड, पण तो काही न बोलता मला जोराने पकडून उभा होता व हसत होता. तेव्हा माझ्या व्यतिरिक्त मला अजून एका व्यक्तीचा आवाज आला. त्या व्यक्तीने जोराने चिंटूला हाक मारली. तसा चिंटू माझ्यापासून बाजूला झाला. ती व्यक्ती होती घरातील भाडेकरी. त्या व्यक्तीने फक्त चिंटूला रागवलंच नाही तर माझ्याजवळ येऊन त्याने माझ्या डोळ्याला घट्ट बांधलेली पट्टीही सोडण्यात माझी मदत केली. डोळे उघडताच मी पाहिलं तर चिंटू सोप्यामागे लपून अजूनही हसत होता. मी तेव्हा चिंटूजवळ जाऊन त्याच्यावर ओरडले. मी तर म्हणेन माझ्याने त्याच्यावर हात उचलायला तेवढं राहिला होता. माझा ओरडा ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण यावेळी ते पाहूनही मला त्याची दया आली नाही, कारण मगाशी त्याने खूप विचित्र प्रकार केला होता. तो तिथून जाताच मी त्या भाडेकरी सतीशला धन्यवाद म्हणाले. मी म्हणाले, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर चिंटू तर माझं ऐकायला तयारच नव्हता. त्यावर तो म्हणाला की मी तुमचा ओरडण्याचा आवाज ऐकूनच इथे आलो होतो, पण तुम्ही चिंटूला एवढं रागवायला नको होतं, तो अजून लहान आहे. चिंटू आता लहान नव्हता, तो 15 वर्षांचा होता. ज्या प्रकारे त्याने मला पकडलं होतं ते लहान मुलांचे लक्षणं नव्हते. तेव्हा पुन्हा एकदा सतीशला धन्यवाद म्हणून मी त्याला तिथून रवाना केलं. भाडेकरी तिथून गेल्यानंतरही मी चिंटूची विचारपूस करण्यासाठी त्याच्या खुरीत गेले नाही. रात्री जेव्हा दिदी घरी आली तेव्हा चिंटू अगदी नॉर्मल वागू लागला. तो माझ्याशी हसून बोलत होता. त्या दिवशी रोजप्रमाणे जेवायला तो माझ्या शेजारी बसला होता. जेवत असताना दिदीने मला प्रश्न केला की आज तुला चिंटूने काही त्रास तर दिला नाही ना? मी काही बोलणार तो चिंटूने माझ्या पायाला चिमटा काढला. तेव्हा मी टेबल खाली वाकून पाहिलं तर तो टेबलच्या खालून माझ्यासमोर हात जोडत होता. इशाऱ्याने तो मला सांगत होता की मी त्याच्या आईकडे त्याची काही कंप्लेंट करू नये. तेव्हा मी दिदीला चिंटूबद्दल काही बोलले नाही. रात्री मी खोलीत झोपायला गेले तेव्हाही तो माझी वाट बघत जागा होता. मी आत जाताच त्याने एकदम हडबडीतच माझ्या पुढे येऊन खोलीचा दरवाजा बंद केला व माझा हात पकडून तो मला बेडवर घेऊन गेला. तो म्हणाला, मावशी आज तू माझ्यावर खूप रागावली आहेस ना? सॉरी, आजनंतर मी असं काहीच करणार नाही. तेव्हा मी ना त्याचं सॉरी स्वीकारलं ना नाकारलं. त्याच्याशी काही न बोलता मी शांत झोपी गेले. दुसऱ्या दिवसापासून चिंटूच्या वागण्यात बराच बदल दिसत होता. तो अगदी शांत शांत घरात बसून होता. तो माझ्यासोबत आता बैठी खेळ खेळू लागला होता. चिंटूचं माझ्या मागेपुढे असल्याने आता त्या घरात माझं मन रमू लागलं होतं. हळूहळू माझ्या आयुष्यात मागे काय घडलं ते सगळं मी विसरू लागले होते. एके दिवशी चिंटू माझ्यासाठी त्याच्या मित्राच्या बहिणीचा ड्रेस घेऊन आला. तो ड्रेस मला देत तो म्हणाला, मावशी आज तू छान तयार हो, मला तुला छान तयार झालेलं बघायचंय. त्यावर मी त्याला म्हणाले, तुला यातलं एवढं काय समजतं? तू तर अजून एवढा लहान आहेस. त्यावर तो म्हणाला, मला लहान समजू नकोस, मलाही मुलींच्या सुंदरतेबद्दल थोडं नॉलेज आहे.
तू दिसायला सुंदर आहेस, फक्त तुझं राहणीमान साधं आहे. आज तू हा ड्रेस घालून मला छान तयार होऊन दाखव. गेल्या वर्षापासून मी माझ्या ओठांना साधी लिपस्टिकही लावली नव्हती. आज अचानक तो कलरफुल ड्रेस पाहून मलाही छान तयार होण्याची इच्छा झाली. तेव्हा मी खोलीत जाऊन चेंज करून छान तयार झाले. तयार होऊन जशी मी खोलीतून बाहेर निघू लागले तशी माझी नजर खोलीच्या दरवाजावर गेली. तेव्हा दरवाजात मला चिंटू दिसला. मला बघताच त्याने दरवाजा पूर्ण उघडला व हाताची घडी घालून एखाद्या समजदार व्यक्तीप्रमाणे तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला. तो म्हणाला, मावशी तू तर खूपच सुंदर दिसतेस, चल मी तुझे छान छान फोटोज काढतो. तेव्हा माझा हात पकडून तो मला टेरेसवर घेऊन गेला. त्याने सुरुवातीला माझे एकटीचे काही फोटो काढले आणि त्यानंतर कधी माझ्या कमरेत हात टाकून तर कधी माझ्या खांद्यावर हात ठेवून त्याने माझ्यासोबत 3-4 सेल्फी घेतल्या. त्याने हळूहळू माझ्या अवतीभोवती आनंदी वातावरण बनवलं होतं. त्याचं वागणं एकदम बदलण्यामागे नेमकं काय कारण होतं ते समजायला मला जरा उशीरच झाला होता. अचानकच तो माझ्या अंगावर हात टाकून झोपू लागला होता. सलग 2-3 दिवस त्याचं तेच ते वागणं पाहून मी समजले की कदाचित त्याला ही नवीन काहीतरी सवय लागली असावी. पण त्याच्या बाकी वागण्यातून मला हळूहळू त्याचं विचित्र वागणं दिसू लागलं होतं. मी जेव्हा आंघोळीला जायचे तेव्हा मी बाहेर येण्याच्या वेळेस तो खोलीत येऊन बसायचा. 1-2 वेळा मी त्याला त्याच्या त्या वागण्याबद्दल रागवलेही होते. पण तो बहाणे करायचा की खोलीत माझं हे काम होतं तर कधी ते काम होतं. असंच त्या दिवशी मी चिंटूचा होमवर्क करून घेत होते तेव्हा मी त्याच्याजवळ बसले होते. त्याला एक इंग्लिश शब्द लिहिता येत नव्हता म्हणून मग त्याचा हात पकडून मी त्याला लिहायला शिकवू लागले. तेव्हा मी त्याचा हात पकडताच त्याला काय झालं होतं कोणास ठाऊ. एकदम हातातील पेन बाजूला करत माझा हात पकडून तो म्हणाला, मावशी मी तुला कसा वाटतो. मी त्याला म्हणाले, कसा वाटतो म्हणजे. त्यावर तो म्हणाला, मावशी मी आता मोठा झालो मग मी तुला तुझ्या मित्राच्या नजरेने कसा वाटतो. त्याच्या त्या बोलण्यावर मी खळखळून हसले. मी म्हणाले, चिंटू ही असली बडबड तुला कुठून सुचते रे. नको ती बडबड बंद कर आणि आता राहिलेला होमवर्क पूर्ण कर. सुट्ट्या फक्त खेळण्यासाठी नसतात. तेव्हा मी त्याच्यावर हसले होते. कदाचित ते त्याला आवडलं नव्हतं पण तो खरंच हसण्यासारखंच बोलला होता. त्या दिवशी मध्यरात्री मला जाग आली तेव्हा मला चिंटू शेजारी काहीतरी चमकताना दिसलं. मी उठून त्याच्या उशाखाली पाहिलं तर तिथे अँड्रॉइड मोबाईल होता. चिंटूकडे दीदीने तर मोबाईल दिला नव्हता आणि तो मोबाईल माझाही नव्हता. त्यावेळी मी तो मोबाईल ओपन करून पाहिला तर त्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये मला माझा एक असा फोटो दिसला की तो पाहून मला चिंटूवर संशय येऊ लागला. त्याने माझ्या नकळत मी झोपले असताना माझ्या गालावर चुंबन घेत तो फोटो काढला होता. तो फोटो पाहून मी तर शॉक झाले होते. असा अर्ध्या रात्री मला घरात कसलाही तमाशा करायचा नव्हता. त्यावेळी त्याचा मोबाईल आहे त्या जागी ठेवून मी पुन्हा माझ्या जागी येऊन झोपले. सकाळी मी दीदीशी त्या बाबतीत बोलणार होते पण सकाळी दीदी जरा जास्तच घाईत होती. त्या दिवशी तिने टिफिनही बनवला नव्हता. अगदी घाई गडबडीतच ते दोघे नवरा बायको ऑफिसला निघाले होते. मी दीदीला बाय करून पुन्हा खोलीत आले तर चिंटू मला झोपेतून उठलेला दिसला. त्याच्या उशाखाली मला त्याचा मोबाईलही दिसला नाही. बहुतेक त्याने त्याचा मोबाईल कुठेतरी लपवून ठेवला होता. आता मी त्याच्या आईबाबांसमोरच त्याला जाब विचारणार हे तर मी ठरवलं होतं. त्या दिवशी दुपारी चिंटू खेळायला जातो म्हणून घरातून बाहेर पडला. तसं रोजच तो तासभरासाठी बाहेर खेळायला जायचा. काही वेळानंतर अचानकच तो घरी आला. घरी येताच तो माझ्यापुढे उभा राहिला. माझा हात पकडून तो म्हणाला, मावशी तू मला आवडू लागलीस. त्याचं बोलणं ऐकून व त्याच्या हावभाव पाहून मी तर काही वेळासाठी घाबरलेच होते. मी त्याला म्हणाले, हो मी तुझी मावशी आहे तर मी तुला आवडणारच ना. त्यावर तो म्हणाला, मला तू मावशीच्या नात्याने नाही तर वेगळ्या नात्याने आवडतेस. तेव्हा मी त्याच्याकडे जरा रागीट नजरेने पाहिलं व त्याला रागातच म्हणाले की चिंटू ही तुझी काय बडबड चालली आहे आणि मला एक सांग, तुझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल कुठून आला. त्या मोबाईलमध्ये तू माझ्या नकळत अशा प्रकारचा फोटो का काढलायस. मी तुझे सगळे विचित्र वागणे तुझ्या बाबांना सांगणार आहे. मग ते तुला एकदाचे काय ते बोर्डिंगमध्ये पाठवतील बघ. मी त्याला त्याच्या बाबांची आणि बोर्डिंगची धमकी दिली तसं चिंटूने त्याच्या पाठीमागे असलेला हात पुढे केला व त्याने त्याच्या हातात असलेला स्प्रे माझ्या चेहऱ्यावर मारला. तो स्प्रे माझ्या चेहऱ्यावर येताच मला शिंक येऊ लागली व माझे डोळे बंद झाले. चिंटू पुढे काहीतरी अपरित करू शकतो असं मला वाटू लागलं. तेव्हा माझ्या आवाजाने पडद्यामागे असलेला सतीश बाहेर आला आणि त्याने चिंटूच्या हातून तो स्प्रे घेतला. काही दिवसांपासून चिंटूचं विचित्र वागणं मी वारंवार दुर्लक्षित करत होते कारण मी समजले की कदाचित त्याने मला आणि सतीशला सोबत पाहिलं असावं. त्याने आमच्याबद्दल दीदीला काही सांगू नये म्हणून मी त्याच्या सगळ्या चुका पोटात घालत होते. आताही त्याचा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकूनच मी सतीशला पडद्यामागे लपायला सांगितलं. त्यावेळी अचानक दीदी घरी आली होती. मी तिला म्हणाले, तू आज लवकर घरी कशी. त्यावर ती म्हणाली, आज शनिवार आहे, आज माझा हाफ डे होता पण इथे काय चाललंय ते मला समजेल का. तेव्हा मी दीदीला चिंटूच्या वागण्याबद्दल सांगितलं तर ती म्हणाली, तू वेळीस मला याच्या असल्या विचित्र वागण्याबद्दल का सांगितलं नाहीस. त्यावर मी म्हणाले, मला भीती होती की त्याने तुला माझ्यावर सतीच्या नात्याबद्दल काही सांगितलं तर.
तसं त्याने आजपर्यंत आम्हाला सोबत तर पाहिलं नव्हतं, पण तरीही मला वाटत होतं की त्याने कदाचित आम्हाला सोबत बघितलं असावं। आणि मी तुझ्या तोंडूनही काही वेळा सतीची विचारपूस केली, तर तू कधीच त्याच्याबद्दल सकारात्मक बोलली नव्हतीस। तुझं म्हणणं होतं की तो भाड्याच्या खोलीत राहणारा साधारण मुलगा आहे। मी आमच्या प्रेमाच्या नात्याबद्दल तुझ्याशी बोलले असते तर तू सतीशला इथून काढून टाकलं असतं। ही सगळी भीती माझ्या मनात होती। त्यावर दीदी म्हणाली, कल्याणी, तू सतीशवर प्रेम करते ते तुझं वैयक्तिक मत आहे। जर त्याचं तुझ्यावर खरं प्रेम असेल तर मीही तुम्हा दोघांच्या मध्ये काही अडथळा आणणार नाही। मला तर माझ्या बहिणीचा सुखी संसार बघायचा आहे। त्यावेळी दीदीने आम्हा दोघांचं प्रेम तर मान्य केलं होतं। तिने आमच्या समोरच चिंटूला जाब विचारला की तो मावशीसोबत असं का वागत होता। त्यावर चिंटू म्हणाला, माझ्या काही मित्रांनी माझ्यासोबत पैंज लावली होती की मी माझी मैत्रीण बनवली तर ते मला चिडवणार नाहीत। माझ्या मित्रांच्याही मैत्रिणी आहेत, मग माझीच एकही मैत्रीण का नाही म्हणून मला सगळे चिडवत होते। मी माणसात नाही असंही ते मला बोलले होते। म्हणून मी मावशीसोबत फोटो काढून तिच्याशी असं प्रेमाचे बोल बोलून त्याची सगळी रेकॉर्डिंग करून माझ्या मित्रांना ऐकवणार होतो, जेणेकरून त्यांनाही वाटेल की मलाही मैत्रीण आहे आणि मी माणसात आहे। मी माझ्या मित्रांच्या रोजच्या त्या चिडवण्याला वैतागलो होतो। चिंटूचं माझ्यासोबत तसं वागण्याचं कारण अगदी साधारण होतं, पण त्याने एक चूक केली की तो घरात त्याबद्दल काही कोणाला बोलला नाही। त्याने त्या गोष्टी मनात डांबून ठेवल्या आणि मनातल्या मनात नको ती विचार करून तो स्वतःला कमी लेखू लागला। खरं तर त्याच्या आगाऊ मित्रांबद्दल त्यांच्या पालकांकडे कंप्लेंट करणं गरजेचं होतं। तेव्हा दीदीने चिंटूला तर माफ केलं, पण त्याच्या मित्रांच्या पालकांशी जाऊन तिने भेट घेतली व त्यांच्या मुलांचे कारनामे त्यांना सांगितले। चुकीचा चिंटू नाही तर त्याचे मित्र होते हे त्याला समजलं, तेव्हा त्याने त्या मुलांपासून त्याची मैत्री तोडली। त्यानंतर दीदीने काहीच दिवसात घरी आईबाबांशी बोलणं करून माझं आणि सतीशचं लग्नही जुळवलं। मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा। ऐकत रहा मनाचे बोल।